नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मोहिनी ताई संदर्भात काही बोलायचं आहे गेल्या दोन दिवसापासून ते त्या मोहिनी हजारेत ताई आणि हंड्रेड पर्सेंट प्युअर रिॲक्शन आले ताई आणि त्या दोघींमध्ये जो काही वाद चालू होता नंबर व्हायरल केला किंवा एकमेकींचा बोलण्यासंदर्भात व्हिडिओद्वारे तर त्या वाद वाद इतका वाढला की अखेर शेवटी तो वाद कारवाईपर्यंत पोहोचलेला आहे तर मी आत्ता तिचा जस्ट एक व्हिडिओ पाहिला मोहिनी हजारेचा ज्यामध्ये तिनं सांगितलेलं आहे की मी माझं याचं पैशांचं पाऊस झाला किंवा मला इट याचं पेमेंट झालं शेअर चॅटचं चा, मला भरपूर काही पेमेंट मिळतं मी चपात्याचं म्हणजे जे पोळ्या लाटण्याचं काम करते दुसरी गोष्ट मी प्रमोशन करते हे करते ते करते भरपूर काही तिनं सांगितलं ठीक आहे ना ती चांगलं काम करते म्हणजे खूप कष्टाचे कष्टाने काम करते एकटी सामर्थ्याने सगळ्या गोष्टीला पुढे तोंड देत आहे एकटी धैर्याने लढत आहे आईबापाचं कर्तव्य एकटी जबाबदारी सगळ्या काही पार पाडत आहे तिचा खूप अभिमान आहे पण मला आज कुठेतरी असं जाणवलं त्याच्या व्हिडिओमधून की तिला खूप गर्व झालेला आहे कर ना तू स्वामी सेवा कर तू करतेस कट्टर भक्त या मी तरी मानते तू आहे मी असं म्हणते कारण कुणालाही हिनू नये कुणालाही दोष देऊ नये किंवा कुणाचाही कमीपणा काढू नये देवाच्या बाबतीत तर नक्कीच नाही त्यामुळं मला असं म्हणायचं नाही तुझ्या मनाला माहिती तू कमी किती करते आणि किती नाही खरी करते की खोटी करते त्यामुळं दुसऱ्याचं पाप आपण आपल्या डोक्यावर मुळीच घ्यायचं नाही म्हणजे तिनं का केली प्रामाणिक भक्ती मग आपण खोटं बोलायचं आपण करत नाही म्हणायचं विनाकारण कशाला आपल्या डोक्यावर तिथे फोडून घ्यायचं आपण सगळं पाप त्यापेक्षा तुझं तुला माहिती की तू किती प्रामाणिक आहेस त्यामुळं असं ज्या गोष्टी असतील त्या परंतु बोलायचं एवढंच आहे की तुला जे काही भरपूर पेमेंट आहे तू बोलतेस की ह्या हे असं आहे तसं आहे माझ्यावर जळणाऱ्यांना नजळत राहा मी पुढे जाणारं मला नवऱ्याची गरज नाही तू हे बोलतेस ना तर ते चुकीचं आहे कसं आहे ना कुठली स्त्री किती पैशाने मोठी असू द्या कशी असू द्या ती स सा, जरी सगळ्या गोष्टी एकटी करत असेल निभावत असेल नातं किंवा सगळ्या गोष्टीला एकटी सामोरे जात असेल तरीसुद्धा तिला नवऱ्याशिवाय तिचं जग हे अधूरच असतं हे लक्षात ठेव थी। प्रत्येक ठिकठिकाणी वावरताना तिला नवऱ्याची उन्वज भासते जगामध्ये वावरताना तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून मला म्हणजे असं म्हणायचं नाही की मी आता आपण कुठल्या शतकामध्ये राहतोय मला हेही समजतंय आत्ताची स्त्री भरपूर कुठे पुढे गेलेली आहे परंतु तरीसुद्धा असं तू वायटीवरती आहेस तुझ्या दोन मुलं लहान मुलं येतं आणि समजा ज्यावेळेस नवरा नसतोस त्यावेळेस भाग वेगळा असतो गं परंतु तुमचं थोडंसं भांडण आहे म्हणून तुम्ही वेगळे आहेत पण त्यामुळे डायरेक्ट तडकाफडकी असा निर्णय नाही घ्यायला पाहिजे तू की मला त्याची गरज नाही वगैरे म्हणजे त्यालाही किती इमोशनल आहे वाईट वाटेल की नाही बाबा आपल्या बायकोलाही आपल्याबद्दल काहीच गरज नाही तिच्याकडे एवढा पैसा आहे ती म्हणून ते आपल्याला डायरेक्ट सोशल मीडियावरती सांगत आहे की आपल्याला नवऱ्याची काहीच गरज नाही मग मी तिच्याकडे का जाऊ का राहू हा प्रश्न कुठेही त्याला पडेल त्यामुळं होता होईल तेवढं तो जवळ येण्यासाठी किंवा त्या तो त्याने तुला म्हणजे त्याने जबाबदारी घेण्यासाठी प्रयत्न करावा अशा पद्धतीने त्याच्याशी तुझं वर्तन असावं असं मला एक प्रामाणिकपणे वाटत आहे बघ म्हणजे बाकी राग वगैरे मानू नको जे काही वाटलं ते मनातून सांगत आहे आणि तू तुला जो काही तू बोलत आहेस की माझ्याकडे असं आहे माझी बरोबरी करून म्हणजे माझ्याशी माझं नाव घेतल्याशिवाय तुम्ही चॅनल ग्रो करून दाखवा म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की म्हणजे तू असं चॅलेंज केलेलं आहे की माझं आणि सुलेमानचं नाव घेतल्याशिवाय त्याचं आमच्या दोघांचं नाव न घेता तुम्ही तुमची आयडी ग्रो करून दाखवा असं तिला चॅलेंज जरी केलं असलं तरी तू पण तुझ्या घरातल्या काही गोष्टी दाखवून पर्सनल गोष्टी पर्सनल भांडण सि म्हणजे सगळ्या काही सिंपती दाखवूनच मिळूनच सगळ्या गोष्टी तू मिळवलेल्या आहेत म्हणजे तू पण तुझी आयडी एवढी मोठी ग्रो केलेली आहे ना ती आणि ल भांडण तंटा किंवा जे पुनर्विवाह त्यानंतर वाद कशी झाली सोडून नवरा सोडून कसं गेला मारलं कसं या सगळ्या गोष्टी दाखवूनच घरातल्या गोष्टी दाखवूनच तू संपत्ती मिळूनच चॅनल पुढे नेलेलं आहे ना मग त्यामुळे इतरांना पण काही असं नाही बोलायला पाहिजे तुमचे मो तुम्ही मोठे मोठे ब्लॉगर्स आहात त्यामुळं तुमच्यावरती रिॲक्शन देणारच तुमच्यावरती रोष्ट होणारच त्यामुळं तुम्ही या गोष्टीला सामोरे जायला काहीच हरकत नाही किंवा तुम्ही असं तडकाफडके एक दुसऱ्यांना नाही बोलायला पाहिजे असं मला वाटत आहे तसं आहे ना तू तुला वाटत असेल माझं चॅनल मोठं आहे मग आम्ही काही केलं तरी चालेल किंवा मा, मला असं म्हणायचंच नाही की तू मुळेच वाईटच ब्लॉग म्हणजे वाईट ब्लॉग बनवते तू छान ब्लॉग बनवते त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही पण कुठेतरी तुला तुझ्यामध्ये जो गर्व आलेला आहे ना की माझ्या माझं नाव न घेता पुढे जाऊन दाखवा तर कसं आहे ना शेवटी हे प्लॅटफॉर्म आहे इथं प्रत्येकाला अधिकार आहे हक्क आहेत बोलण्याचे सगळ्या गोष्टीचे जस जसं तुला तुझ्या घरातल्या पर्सनल गोष्टी किंवा सगळं काही मांडण्याचा अधिकार आहे तसं यूट्यूबला तसं इथं प्रत्येक यूट्यूबरला देखील याच्यात प्र दुसऱ्यावरती मत देण्यासाठी किंवा रिॲक्शन देण्यासाठी किंवा रोस्ट करण्यासाठी आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी कोणता मार्ग निवडावा प्रत्येकाला जास्त त्याचा वैयक्तिक हक्क आहे अधिकार आहे त्यामुळं कसं ना आपण दुसऱ्याला एवढ्या गर्वामध्ये बोलू नये किंवा तुझ्याबद्दल जो आदर आहे इतरांच्या मनामध्ये तो कमी होऊ नये त्यासाठी तुझी आहे तिचं लँग्वेज ठेवावी एवढा गर्व करू नको असंच मला तुला प्रामाणिकपणे सांगायचं आहे तर पहा बाकी सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद